कोरोना लॉकडाऊन उघडल्यानंतर सर्व बाजारपेठा खुल्या झाल्यात. सर्व नागरिक आपल्या व्यापार व्यवसायाच्या निमित्तानं इतरत्र फिरताना पाहायला मिळतात. मात्र कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाही आहे, त्यामुळे कोरोना नियमांचं पालन करणं प्रत्येकाला बंधनकारक आहे. कोरोना नियमांमध्ये प्रत्येकाने मास्क लावणं बंधनकारक आहे, परंतु काही नागरिक अजूनही विना मास्क इतरत्र फिरताना पाहायला मिळतात. त्यांच्यावरती पोलीस प्रशासन अनेक ठिकाणी कारवाई करताना पाहायला मिळत आहे. जुन्नर शहरात देखील अशाच पद्धतीने विना मास्क फिरणाऱ्या दुचाकी स्वारांवर जुन्नर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. विना मास्क फिरणाऱ्यांवर जुन्नर पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई करून त्यांच्याकडून 200 रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे आपणही बाहेर इतरत्र फिरताना मास्कचा वापर करा, विना मास्क इतरत्र फिरू नका. दंडापासून देखील आपलं संरक्षण होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोरोनापासून देखील आपलं संरक्षण होईल. कोरोना अद्यापही संपलेला नाही, त्यामुळे आपण सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं आहे. प्रशासनाच्या नियमांचं पालन करा आणि कोरोनाला हद्दपार करण्यास मदत करा. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, जुन्नर. आता जे पावत्या भारतात कशाच्या विना मास्क ज्यांना मास्क नाही त्यांना. आज सकाळपासून किती लोकांवर कारवाई केली? एक मिनिट आहे सांगतो. पाच सहा सात आठ नऊ दहा आठ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सव्वीस. आपण हा दंड आकारतो, किती रुपये दंड करतो? 200 रुपये. 200 रुपये. आणि आता जे वाहन अडवलंय तुम्ही, हे जे पिकअप अडवलं त्याचं काय विषय? विना मास्क. पुढे तुम्ही एक मातीची भरलेली गाडी अडवलेली आहे. माती नाही, डस्ट आहे. हा, त्यांचं क्रेश येत. त्यांच्यावर कारवाई काय? आता त्यांचे हे बघणार पहिलं, ते किती पासिंग आहे त्याला गाडीला, त्या पासिंगनुसार मग त्याच्यावर कारवाई होणार. वजन काट्यावर येणार, वजन काट्यावर कारवाई.